मला असं वाटतं की आज ते मुळात मुंबईमध्ये रायगड जिल्ह्यातल्या काही रस्त्यांच्या प्रकल्पाच्या लोकार्पणाकरता मुंबईत होते. बरं. आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांच्या निमंत्रणावर गेले आहेत. त्यातील राजकीय अर्थ काढला पाहिजे असं मला काही वाटत नाही. बरं. पण प्रवीण दरेकर आताच आमच्याशी बोलताना म्हणाले की एकत्र आलो तर त्याचं स्वागतच करू आम्ही, त्यामुळे त्यांनी पूर्णपणे हे डिनाय केलेलं नाहीये. तुम्ही म्हणताय फक्त मैत्रीची भेट आहे ही. कालच्या भाषणानंतर ज्या पद्धतीने सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा सुरू झाली भाजपला, आणि आता ही भेट होतीये. या भेटीचं टायमिंग महत्वाचं आहे भातखळकरजी, म्हणून मी विचारतोय. आपणच मग अशी म्हणाला ना की याच्या आधी 2-3 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेले होते, तेव्हा तो कुठल्या निवडणुका तोंडावर नव्हत्या. आणि त्याच्यामुळे माझं असं मत आहे की मुळामध्ये याचा काही लगेच राजकीय अन्वयार्थ करावा काही नाही. आणि आपल्या विचारांवर ठाम असते ती कशी काम करते. राजकीय भूमिका मांडली माझ्या दृष्टीने स्वाभाविक आहे, कारण राज्यामध्ये सत्ताधारी पक्ष आता हे 3 पक्ष आहेत आणि त्यांच्यावर टीका करणं अपेक्षित आहे. जो पक्ष सत्तेत नाही त्याच्यावर ते टीका कशी काय करतील. आणि त्याच्यामुळे त्यांनी कोविडमधनं महाराष्ट्र देश बाहेर आल्यानंतर त्यांच्या पहिल्या 2 वर्षातल्या पहिल्या राजकीय सभेमध्ये स्वाभाविक सत्ताधारी आघाडीवर टीका केलेली आहे, कारण ते विरोधी पक्षात आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविक त्यांचं भाषण हे सत्ताधारी आघाडीवर टीका करणारं होतं. आणि 2.5 वर्ष त्यांनी जे काही दिवे महाराष्ट्रात लावलेले आहेत सत्ताधारी आघाडीने, ते बघता त्यांच्यावर कोणीही टीकाच करेल, त्यांचं कौतुक करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. भातखळकरजी, पण अशीच टीका राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्याबद्दल करून एक वाक्य देखील समोर आलेलं होतं की त्यांना अस्ताला पाठवा या राजकीय क्षितिजावरून वगैरे व्हिडिओ लावून, आणि हे सगळे आपलं सगळं समोर आहे या गोष्टी. मग त्यावेळेचा स्टँड आणि आता ही भेट हे कसं काय, म्हणजे हे समीकरण जुळवायचं कसं? नाही, मग तुमचा प्रश्न जरी योग्य असला तरी त्या प्रश्नाचा पत्ता चुकीचा आहे. राज ठाकरेंनी भूमिका बदलली आहे, तर ती का बदलली, कशी बदलली, कुठल्या कारणास्तव बदलली, या प्रश्नाचं उत्तर ते स्वतः किंवा मनसेचे प्रवक्ते देऊ शकतील. बरं. आणि त्यामुळे म्हणजे त्यांची बदललेली भूमिका आहे तुम्हाला स्वागतार्ह आहे. बदललेली भूमिका तुम्हाला स्वागतार्ह आहे, म्हणजे तुम्ही स्वागत करताय त्याचं. आम्ही असं आहे की त्यांनी राज्यातल्या सत्ताधारी आघाडीवर टीका केलेली आहे आणि ती टीका आम्ही रोज करतो. आणि त्याच्यामुळे मला विचाराल तर ज्यांनी इतके मोठे दिवे गेले 2.5 वर्षात महाराष्ट्रात लावलेले भ्रष्टाचारापासून, कुठलाही राजकीय पक्षाचा नेता हा या सत्ताधारी आघाडीवर टीकाच करेल, तो त्याच्याविषयी चांगलं काही बोलूच शकत. ठीक आहे भातखळकरजी, आपल्या सोबत राहा तुम्ही. आपल्या सोबत शिवसेनेचे नेते सचिन अहिरजी देखील आहेत. सचिन अहिरजी, आपण या भेटीकडे कसं बघताय, शिवसेना कसं बघते या भेटीकडे? भातखळकरजी म्हणतात फक्त मैत्रीपूर्ण भेट, सध्या राजकीय अर्थ काढू नका. असं यातूनच स्पष्ट झालंय की कालच्या सभेचं बोलवतो धनी कोण होता. बरं. आणि जी गुढी लावलेली आहे त्यात कोण खडा टाकतोय, कोण गोट टाकतोय, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एक स्पष्ट झालं की जसं आपण स्टँडअप शो असतो तो बोलत असतो, पण प्रोड्युसर कोणतरी दुसरा असतो, ते यातून स्पष्ट होताना दिसायला काही हरकत नाही. म्हणजे जे टायमिंग तुम्ही जर बघा, आणि एवढंच नाही, आम्हाला आनंद झाला असतं जे मुद्दे त्यांनी मांडले त्याचा आम्ही राजकीय व्यासपीठावरती आम्ही त्याला उत्तर देऊ, पण महागाई बद्दल का नाही बोलले? नोटबंदीच्या बद्दल लावरे व्हिडिओ म्हणून म्हणणारे एक शब्द, एक भ्रष शब्द नाही काढलं. जे भोंगेच्या बद्दल आज सांगतायत, देशाच्या स्तरावरती आज केंद्रामध्ये सत्ता आहे, बाजूच्याच राज्यामध्ये गुजरातमध्ये किती भोंगे बंद झाले, त्या सर्व विश्लेषण आपण त्यावेळी ज्या वेळेला त्यावेळी करू. पण सांगण्याचा हेतू असा आहे की ज्यावेळी टीका करत असताना एक भाग जर तुम्ही सरकारमध्ये नाही आहात, राज्याचा आहे, तर एक भाग केंद्राचा पण आहे. म्हणजे तुम्ही सोयानुसार केंद्राला विसरता आणि राज्याला टार्गेट करण्याचं काम करता. आणि मग जसं आपण म्हणतो की एकमेकांना डोळे मारणारे लोक आता मिठी मारायला लागली, हे स्पष्ट झालेलं आहे. भातखळकरजी, सोयीचं राजकारण आहे म्हणतात सचिन अहिर. सचिन अहिर स्वतः सोयीचं राजकारण करत आहेत आणि त्याच्यात ते फसले आहेत हे त्यांचं दुर्दैव आहे. त्यांची अवस्था मी समजू शकतो की त्यांनी एक निर्णय घेतला आणि भलतंच काही घडलं राज्याच्या राजकारणात, आणि त्याच्यामुळे
शिवसेना आमच्या नावावर निवडून आली पण ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले आणि सचिन अहिर स्वतः शिवसेनेमध्ये गेले आणि ती राष्ट्रवादी तिकडे अतुलजी याच्यावरती आपल्याला एक डिबेट लावता येईल. आपण माझी बोलायची तयारी आहे तुम्हाला जर त्या विषयावर बोलायचं असेल तर. मला त्याच्याविषयी बोलायचं बोलताय म्हणून मला बोलावं लागेल आपण त्याचं विश्लेषण त्याच्यामुळे आणि त्यातल्या बाकीचे गोष्टी बोलायचं हे काही सत्ताधारी आघाडीचे लोक ठरवू शकत नाही. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आघाडीवर ते का नाही बोलले हे सचिन अहिर म्हणतायत. त्याच्या आधी माझी त्यांना विनंती आहे राज ठाकरे काय बोलतायत काय नाही बोलतायत हा मुद्दा नाहीये. पण केंद्राने आणि राज्यातल्या अनेक देशांनी पेट्रोल डिझेल वरचा व्हॅट कमी केल्यानंतर सुद्धा या राज्य सरकारने का कमी केला नाही या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याच्यामुळे राज ठाकरेंनी काय भाषणात मुद्दे मांडायचे हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण जर का त्याच्या आधारावर हे टीका करत असतील कालचा त्यांनी पेट्रोल डिझेलचा व्हॅट बघा विश्लेषण बघा यातून काही गोष्टीचे स्पष्ट झालेले आहेत ना. झोपडपट्टीच्या बद्दल 95% वाढलेली झोपडपट्टी बनता 2014 साली विधानसभा आणि काँग्रेस आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही आधी पक्षांनी समजा एकत्र आलं तर एवढं अस्वस्थ व्हायचं काय नाही अजिबात अस्वस्थ नाही अजिबात नाही आणि अजिबात नाही उलटा आम्ही तर स्वागत करतो किंवा भाजप उशिरा का होईल आपण सांगितलं राजू राजू आता गजानन कीर्तिकर काय बोलले या आनंद आहे की आज जेवढं काय बोलले या सरकारी रामदास कदम काय बोलले परवा तानाजी सावंत काय बोलले आणि त्याच्यामुळे तुमच्या पक्षाची भारतीय जनता पक्षाचे नेते आज दिवसभरात बोलत असताना ज्या पद्धतीने त्याच्यावर हा तुमचा जो काही प्रयत्न आहे तो अत्यंत केविलवाण आहे एवढंच तुम्हाला मी सांगतो. पण भातखळकरजी म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की राज ठाकरेंनी भूमिका का बदलली आहे त्यांनाच विचारावा लागेल आणि तुम्ही आता इकडे म्हणताय म्हणजे तुमच्या बोलण्यातला सूर असा येतोय की भेटलं तर काय बिघडलं म्हणजे तुम्ही पण कुठेतरी त्या फ्लेक्झिबिलिटीला अनुकूल आहात जसं राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने भूमिका बदलली तसं भाजप देखील भूमिका बदलायला तयार आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी कधीही आपली भूमिका बदलत नाही. आमचा विचार सुस्पष्ट आहे. मुद्दा एवढाच आहे की त्यांनी महाविकास आघाडीवर कालच्या भाषणात टीका केली त्याच्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अस्वस्थ आहेत म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारतोय की राजू शेट्टी काय म्हणतायत ते तर तुमच्या आघाडीतले आहेत ना ते टीका करतायत. कीर्तिकरांनी परवा काय बोलले आनंद गीते काय बोलले तानाजी सावंत काय बोलले और त्यांच्या पक्षाचे आणि त्यांच्या आघाडीची लोक त्यांच्या सरकारवर टीका करतायत त्यांच्या पक्षाच्या सरकारच्या आघाडीत नसलेल्या एखाद्या पक्षाने जर का टीका केली तर त्याचा संबंध भारतीय जनता पार्टीशी तुम्ही लावताय इतका हास्यास्पद आहे. ठीक आहे ठीक आहे त्यामुळे हा इतका यांचा ढोंगीपणा आहे. ठीक आहे यांच्या विरोधामध्ये पुरी जनता आहे त्यांनी लक्षात ठेवलं. भातखळकरजी धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत. सचिन अहिर देखील आपल्यासोबत होते शिवसेनेचे नेते त्यांचे देखील धन्यवाद. काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिन सावंतजी कालचं राज ठाकरेंचं भाषण त्याच्यानंतर आज होणार